विद्यार्थी मित्रांनो, मागच्या घटकामध्ये आपण पाहिलं की आधुनिक भारताचा इतिहास समजून घेताना जी महत्त्वाची इतिहासाची साधने आहेत, या साधनांमध्ये लिखित साधन हे खूप महत्त्वाचे साधन आहे. आणि या लिखित साधनांमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक कालखंडातील इतिहास जर समजून घ्यायचा असेल, त्या इतिहास या साधनांमध्ये, लिखित स्वरूपाच्या साधनांमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असं ज्याला म्हटलं जातं, ते वृत्तपत्रे किंवा मीडियाच्या आजच्या भाषेमध्ये जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण त्याला मीडिया म्हणू, प्रसिद्धीची साधनं जी आहेत ती म्हणू. तर ह्या वृत्तपत्रांचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा त्यामध्ये आहे. 1961 ते 2000 या कालखंडाचा जर आपण नजरेसमोर ठेवून विचार केला तर छापील माध्यमांना, विशेष करून जी वृत्तपत्रं, जे दररोज आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या त्या वृत्तपत्रातून वाचतो, ह्या वृत्तपत्रांचा या कालखंडामध्ये खूप महत्त्वाचा वाटा होता. आणि यांना 2000 1961 ते 2000 वृत्तपत्राला दुसरा पर्यायसुद्धा उपलब्ध नव्हता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 2000 भारताचं आधुनिकीकरण जे समोर आलं, याच्यामध्ये इंटरनेट, आपण ज्याला आंतरजाल म्हणतो, या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या वृत्तपत्रांना काही स्वरूपामध्ये पर्याय उपलब्ध झाला. परंतु आजही ह्या क्षणाचा जर विचार केला तर आज इंटरनेटचा सगळ्यात जास्त वापर असूनसुद्धा छापील प्रसारमाध्यमे जी आहेत, जे वृत्तपत्र असतील, नियतकालिकं असतील, यांचा प्रभाव जो आहे तो आजही कमी झालेला नाही. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना लिखित स्वरूपाच्या साधनांमध्ये वृत्तपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रभावी इतिहासाचं महत्त्वाचं एक साधन आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारणातल्या अनेक बातम्या, क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या बातम्या, कला क्षेत्रामध्ये घडणारं, साहित्य क्षेत्रामध्ये घडणारं, राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक, या सगळ्या प्रकारच्या घडामोडी इत्थंभूतप्रमाणे मूळ बातमीचं वृत्तांकन जर कुठं आपल्याला वाचायला मिळतं तर आजही ते वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कळतं. मानवी जीवनाशी एक महत्त्वाचा जवळचा घटक वृत्तपत्रांमध्ये पाहिला जातो. राष्ट्रीय स्तरावर चालणारे अनेक वृत्तपत्र असून सुद्धा त्यांनी प्रादेशिक बातम्या देण्यासाठी त्या वृत्तपत्रांमध्ये प्रादेशिक आवृत्त्या त्या राष्ट्रीय पत्राने सुरू केल्या आणि प्रादेशिक आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटकांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. या माध्यमांमध्ये चळवळींची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके, साप्ताहिके, मासिक, वार्षिक किंवा दिवाळी अंक या पद्धतीचे वृत्तपत्रांचे अनेक माध्यमे आहेत. आणि या सगळ्या माध्यमांचं वैशिष्ट्य आहे की या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास समजत असतो. काही वृत्तपत्रं जी आहेत ते वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घडणाऱ्या घटनांचा आढावा घेण्यासाठी पुरवणीसुद्धा काढतात. आपल्याला आठवत असेल किंवा आपण नेहमी पाहतो की समजा वर्ष बदलत असेल, 1 जानेवारीचा दिवस उघडतो, तर त्या 1 जानेवारीच्या वृत्तपत्रामध्ये पुरवणीमध्ये वर्षभराचं वृत्तांकन केलेलं असतं. वर्षभरात देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्या घटकामध्ये काही महत्त्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचं एक पुरवणीच्या स्वरूपामध्ये पूर्ण वर्षभराच्या वृत्तात त्यात आपल्याला पाहायला मिळतं. या वृत्तपत्रांची माहिती घेत असताना आपल्याला एक महत्त्वाच्या संस्थेची सुद्धा माहिती या ठिकाणी पाहायची आहे. ते म्हणजे PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हे PTIचं प्रमुख काम जे होतं ते देशभरातील वृत्तपत्रांना महत्त्वाच्या ज्या बातम्या राहायच्या, काही लेख असायचे किंवा घटनांचं प्राथमिक तपशील असेल, अशा प्रकारचे छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयावर असलेले लेख, अशा पद्धतीची माहिती वृत्तपत्रांना पुरवण्याचं काम हे PTIच्या माध्यमातून वृत्तपत्रांपर्यंत ह्या बातम्या पोहोचवल्या जायच्या. आणि बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी 1953 हे PTIने खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी या PTIची होती. आणि ज्या पद्धतीने वृत्तपत्र आहे तसंच टपाल तिकीटसुद्धा एक महत्त्वाचं माध्यम आहे. ह्या टपाल तिकीटकडे पाहिलं, टपाल तिकीट आपल्याला बोलत नसेल परंतु या टपाल तिकीटीच्या माध्यमातून सुद्धा इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांचं विश्लेषण आपल्याला करता येतं. इतिहासकार त्यांना बोलकं करतो कारण की त्या तिकिटाच्या मागे कुठल्या तरी ऐतिहासिक घटनेचं, ऐतिहासिक राजकीय व्यक्तीचं, पक्षांचं, फुलांचं किंवा एखाद्या घटनेवर घडणाऱ्या एखाद्या विशिष्ट परिणामाचं त्या टपाल तिकिटीवर चित्र असतं. आणि त्या चित्राच्या माध्यमातून
आपल्याला त्या विषयातील नाविन्य रंगसंगती यामुळे बदलत्या काळाविषयी आपल्याला संगत त्या ठिकाणी घालता येते, सांगता घालता येते आणि ह्या टपाल तिकीटच्या माध्यमातून त्या कालखंडात असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. एखाद्या घटनेचं रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक महोत्सव, द्विशतक पूर्ती निमित्त त्या घटनेच्या संदर्भात तिकीट काढलं जातं आणि ते नुसतं तिकीट नसून तर त्या घटनेचा ऐतिहासिक ठेवा त्या टपाल तिकीटीच्या माध्यमातून आपल्याला कळत असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, लिखित साधनांमध्ये टपाल तिकीट आणि वृत्तपत्र या दोन महत्त्वाच्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. धन्यवाद.